फोन बंद झाल्यावर शरद पवार साहेब मला म्हटले, तू तसं बोलायला नाही पाहिजे होतंस, मी कालच तुला बोलणार होतो आणि असं बोलल्यावर मुख्यमंत्र्यांचा फोन येणारच. मी म्हटलं, साहेब सी एम साहेबांचा फोन आहे, घेऊ का? वाटलं होतंच म्हटले, अजून कसं आला नाही. मी फोन घेतला, जयंतराव नमस्कार, काल चांगला कार्यक्रम झाला, आम्ही पाहिला. विलासराव देशमुख साहेब तिकंड. हो म्हणतो, झाला. बरं, आता मी मंत्रिमंडळात राहू का तुम्ही मंत्रिमंडळात राहता? एकदा नवीन मंत्रिमंडळ तयार झालं 99 साली. मी परवाच एका ठिकाणी हा किस्सा सांगितला. 2001-2002 साली कधीतरी आमच्या पक्षाचा मेळावा झाला. मेळाव्यात मी भाषण केलं. मी पवार साहेबांना उद्देशून मी म्हटलं की साहेब तुम्ही दिल्लीत थांबू नका, महाराष्ट्रात या आणि महाराष्ट्र सांभाळा. संध्याकाळी कार्यक्रम झाला, सकाळी त्यांच्याबरोबर गाडीतनं मी कोल्हापूरहून पुण्याकडे निघालो होतो आणि मुख्यमंत्र्यांचा फोन आला मला. मी म्हटलं, साहेब सी एम साहेबांचा फोन आहे, घेऊ का? वाटलं होतंच म्हटले, अजून कसं आला नाही. मी फोन घेतला, जयंतराव नमस्कार, काल चांगला कार्यक्रम झाला, आम्ही पाहिला. विलासराव देशमुख साहेब तिकंड. हो म्हणतो, झाला. बरं, आता मी मंत्रिमंडळात राहू का तुम्ही मंत्रिमंडळात राहता? मी माझं काही कारण होतं ते सांगितलं. नाही म्हटले, जरा आपल्याला याच्यावर बसायला पाहिजे, पण नक्की काय करायचं ठरवायला लागेल आपल्याला. माझ्या भाषणाचा अर्थ असा निघाला होता आणि तो काही प्रमाणात तसा होताच की तुम्ही महाराष्ट्रात या असं शरद पवार साहेबांचं मी आवाहन त्यांना करत होतो. फोन बंद झाल्यावर शरद पवार साहेब मला म्हटले, तू तसं बोलायला नाही पाहिजे होतंस, मी कालच तुला बोलणार होतो आणि असं बोलल्यावर मुख्यमंत्र्यांचा फोन येणारच. मी हे उदाहरण आज मुद्दामून का देतोय, तर काळ आता फार बदललेला आहे. मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांना, सत्तेत असणाऱ्या मित्रपक्षाचे आमदार पेकाटात लात घालून हकलून द्या असं सांगतात, तरी त्या आमदाराला कुणी काही बोलत नाही. मंत्रिमंडळातले एक मंत्री दुसऱ्या मंत्र्यांना काहीही बोलू शकतात. किंबहुना मुख्यमंत्र्यांना मान्य आहे की नाही भूमिका याचा शहानिशा न करता सध्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये माणसं आपली आपली भूमिका बाहेर मांडत असतात. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं धोरण, राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं धोरण यापेक्षा वेगळं धोरण मांडण्याची व्यवस्था सध्याच्या मंत्रिमंडळात आहे. आमच्या वेळी तसं चालायचं नाही आणि तसं काही झालं तर ताबडतोब जाब विचारण्याची व्यवस्था असायची.